Hello students, we are studying the 11th chapter, problems on measurement. यावर example आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये पाहिलेले होते, जसं 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर, बरोबर आहे? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. यावर आधारित आपण एडिशन आणि सबट्रॅक्शन यावर आधारित एक्झाम्पल सोडवले होते. आता आपण त्याच प्रकारचे एक्झाम्पल सोडवू, मात्र ते वर्ड प्रॉब्लेम्स असतील, शाब्दिक उदाहरण असतील. आणि हे एक्झाम्पल मध्ये सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला हे समजायला पाहिजे की कुठल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं पाहिजे, कुठे एडिशन केली पाहिजे, कुठे सबट्रॅक्शन, कुठे मल्टिप्लिकेशन आवश्यक असेल तर हे कळायला पाहिजे. आपण काही एक्झाम्पल सोडवायला घेऊ. जसं आता या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे, हे तुमचं प्रॉब्लेम सेट 47 मधलं पहिलं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे की फॉर हिज बर्थडे अजय गेव 20 लिटर 450 मिलीलीटर ऑफ मिल्क टू द चिल्ड्रन इन एन आश्रमशाळा एंड 28 लिटर 800 मिलीलीटर टू द चिल्ड्रन इन एन ऑर्फेनेज. How much milk did Ajay donate? पहा, अजय चा वाढदिवस होता आणि त्याच्या वाढदिवसाला त्यानं एका आश्रम शाळेला दूध दिलं आणि ते दूध किती दिलं, 20 लिटर 450 मिलीलीटर, 20 लिटर 450 मिलीलीटर एवढं दूध दिलं आश्रम शाळेला आपल्या वाढदिवसानिमित्त. आणि एका ऑर्फेनेजला, ऑर्फेनेज म्हणजे अनाथाश्रम, अनाथाश्रम म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्फेन्स असतात म्हणजे अनाथ मुलं असतात, त्यांच्या राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी असते, अशाला इंग्लिश मध्ये ऑर्फेनेज म्हटलं जातं आणि मराठी मध्ये अनाथाश्रम म्हटलं जातं. तर एका आश्रम शाळेला एवढं दूध दिलं आणि अनाथाश्रमाला 28 लिटर 800 मिलीलीटर एवढं दूध दिलं. तर प्रश्न केलेला आहे की हाउ मच मिल्क डिड अजय डोनेट, तर मग अजयने एकूण किती दूध डोनेट केलं आश्रमशाळेला आणि ऑर्फेनेजला मिळून एकूण किती दूध डोनेट केलं, दान केलं. डोनेटचा अर्थ होतो दान करणे. तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, कुठली ऑपरेशन करावं लागेल, एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काय करावं लागेल? तर आपल्याला सहज कळतं की या ठिकाणी आपल्याला एडिशन करावी लागेल. मग एडिशन करत असताना हे एक्झाम्पल लिटर मिलीलीटर या फॉर्मॅट मध्ये आहे, त्यामुळे आपण दोन कॉलम करू, इथे लिटर इथे मिलीलीटर, ठीक आहे. त्यानंतर आश्रमशाळेला दूध किती दिलं, 20 लिटर 450 मिलीलीटर, आणि ऑर्फेन्सला अनाथाश्रमाला किती दूध दिलं, 28 लिटर 800 मिलीलीटर. दोघांनी मिळून एकूण किती डोनेट केलं, दोन्ही ठिकाणी मिळून किती डोनेट होईल, तर इथे आपल्याला ऍडिशन करावी लागेल. अशाच प्रकारचे एक्झाम्पल किलोग्रॅम ग्रॅमवरचे असू शकतील, किलोमीटर मीटर वरचे असू शकतील, सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर वरचे असतील. तर अशा प्रकारचे इतर एक्झाम्पल तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, कुठे ऍडिशन करायची, कुठे सबट्रॅक्शन करायचं हे पण समजायला पाहिजे, कारण अशा सारखे आपण सिंपल एक्झाम्पल सोडवले आहेत. मग आता हे सहज आपल्याला ऍडिशन करता येईल, 0 + 0 = 0, 5 + 0 = 5, 4 + 8 = 12, 1 कॅरी या बाजूला होईल. हे का होईल, कारण हे मेट्रिक मेजरमेंट्स आहेत. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर होत, मेट्रिक मेजरमेंट आहे. असं नाही की 1 तास म्हणजे 60 मिनिट्स, ते मेट्रिक मेजरमेंट नाही आहे. तर त्या ठिकाणी थोडी अडचण जाते, मात्र असे मेट्रिक मेजरमेंट म्हणजे जिथे जे मिलीलीटर आहेत, किलोमीटरचे मीटर आहेत, हे जर 10, 100, 1000 अशा पटीमध्ये असेल तर त्यांना मेट्रिक मेजरमेंट म्हटलं जात. तर मेट्रिक मेजरमेंट मध्ये सिंपल ऍडिशन करायचे, ठीक आहे. तर 4 + 8 =
वन कैरी, वन प्लस जीरो प्लस एट नाइन, अने टू प्लस टू फोर, म्हणजे अजयने एकूण किती दूध डोनेट केलं, तर आपण म्हणू की अजय डोनेटेड 49 लीटर एंड 250 मिलीलीटर मिल्क एवढं त्याने डोनेट केलं. दुसरा प्रश्न हा तुमच्या प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 10 आहे. ठीक आहे, इथे काय म्हटलेलं आहे, इफ अ कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर इन एन अवर, एका तासामध्ये एक कार 60 किलोमीटर जाते, तर हाउ फार विल इट ट्रॅव्हल इन टू अवर्स, तर मग ती दोन तासामध्ये किती जाईल. मग हे एक्झाम्पल कसे सोडवायचे. ठीक आहे, आपल्याला माहित आहे की इन एन अवर कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर. ठीक आहे, असं आपण लिहू शकतो, एका तासामध्ये कार किती जाते, 60 किलोमीटर. देअरफोर इन टू अवर्स, इन टू अवर्स कार ट्रॅव्हल्स एका तासामध्ये 60 किलोमीटर, तर दोन तासामध्ये किती होईल. इन टू अवर्स कार ट्रॅव्हल्स एका तासामध्ये, हे असे जे एक्झाम्पल आहे ते ओरहीच याचे उत्तर काढायचे. एका तासामध्ये 60 किलोमीटर जाते, तर दोन तासामध्ये ते किती जाईल. कार ट्रॅव्हल्स 2 × 60 म्हणजे किती होईल, 2 × 60 मल्टिप्लिकेशन करायचं, 60 × 2 किंवा 2 × 60 20 झाला, 0 × 2 = 12 किती होईल, 120 किलोमीटर. सिंपल आंसर काढायचे. त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे की हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन हाफ एन अवर, अर्ध्या तासामध्ये ती किती ट्रॅव्हल होईल. एका तासामध्ये 60 किलोमीटर, तर अर्ध्या तासामध्ये किती जाईल, 60 अर्धे 30, म्हणजे 60 ला आपल्याला 2 ने भागावं लागेल, म्हणजे आपण काय म्हणू, इन हाफ एन अवर, हाफ एन अवर कार ट्रॅव्हल्स, कार ट्रॅव्हल्स 60 ला 2 ने डिवाइड, हा सॉरी एक मिनिट एक मिनिट, आपल्याला दुसरं जे विचारलेलं होतं ते पहिलं आहे दुसरा. पण एक कार एका तासामध्ये 60 किलोमीटर जाते, लिहून घेऊ आपण याला वन म्हणून, आता दुसरं सोडू, इन एन अवर कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर. ठीक आहे, एका तासामध्ये 60 किलोमीटर, तर 15 मिनिटांमध्ये किती. आपल्याला माहित आहे की एक तास म्हणजे जर क्लॉक असेल 12 6 3 9, ठीक आहे, 1 2 4 5 6 7 8 9 10 11, समजा 12 वाजलेले आहे, एक तास व्हायला हा काटा इथे येईल आणि जो मिनिट हॅन्ड जो आहे हा पूर्णपणे क्रॉल करेल. ठीक आहे, म्हणजे तो एक तास म्हणजे 60 मिनिट होतात आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इन अन अवर आता अन अवर म्हणजे काय होते, एक तास म्हणजे 60 मिनिट, म्हणून आपण काय म्हणू, इन 60 मिनिट कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर. एका तासामध्ये 60 किलोमीटर जर गाडी जाते, तर एक तास म्हणजे 60 मिनिट होतात, तर इन 60 मिनिट्स फक्त
लगे अपन 60 मिनिट म्हटलं, एका तासात 60 किलोमीटर, तर 60 मिनिटांमध्ये सुद्धा 60 किलोमीटर, कारण एक तास म्हणजे 60 मिनिट. जर मग 60 मिनिटांमध्ये 60 किलोमीटर कडे जाते इन 50 मिनिट्स, इन 50 मिनिट्स कार ट्रॅव्हल्स, कार ट्रॅव्हल्स 50 मिनिट, आपला 50 किलोमीटर्स, बरोबर आहे की नाही? 60 मिनिटांमध्ये जर 60 किलोमीटर, तर 15 मिनिटांमध्ये किती जाईल ती? 15 किलोमीटर. सिंपल. त्याचप्रमाणे तिसरं घेऊ, हाऊ मच इट विल ट्रॅव्हल इन हाफ एन अवर, अर्ध्या तासामध्ये ती किती जाईल? मग आपण काय म्हणू, इन एन अवर कार ट्रॅव्हल्स, कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर, एका तासामध्ये 60 किलोमीटर गाडी जाते, तर इन हाफ एन अवर, हाफ एन अवर अर्ध्या तासामध्ये कार ट्रॅव्हल्स किती जाईल? एका तासामध्ये 60 किलोमीटर, तर अर्ध्या तासामध्ये अर्धेच किलोमीटर जाईल, बरोबर आहे? म्हणजे आपण काय करू, ट्रॅव्हल्स 60 डिव्हायडेड बाय 2, हा दोन ने 60 ला डिवाइड करू, किती मिळतं आपल्याला? 30 किलोमीटर. तर अर्ध्या तासामध्ये किती गाडी जाईल ती? 30 किलोमीटर जाईल. त्यानंतर हाऊ मच इट विल ट्रॅव्हल इन 3.5 आवर, आपलं 3 and 3.5 आवर, 3.5 आवर आहे म्हणजे 3 आणि अर्धा तास, म्हणजे 3.5 तासामध्ये किती जाईल आपल्याला माहिती आहे की इन एन आवर कार ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर, एका तासामध्ये 60 किलोमीटर, तर 3.5 तासामध्ये किती जाईल? हा इन 3.5 आवर्स कार ट्रॅव्हल्स, कार किती ट्रॅव्हल्स होईल? तर आपल्याला माहित आहे 3.5, 3.5 इंटू 3.5 गुणिला 60 असं करू आपण, बरोबर आहे? म्हणजेच किती होईल? 3.5 म्हणजेच होईल आपल्याला 3 × 2 × 3 = 6 आणि प्लस 1 7, 7/2 × 60. हा मिक्स्ड फ्रॅक्शनला आपण, मिक्स्ड फ्रॅक्शनला काय केलं किंवा आपण एक काम करू, याला काही असं सोडू नये, तुम्हाला थोडस जड जाईल, सिंपल सोडू. इन 3.5 आवर्स कार ट्रॅव्हल्स एका तासामध्ये 60, दुसऱ्या तासामध्ये 60, तिसऱ्या तासामध्ये 60, आता तीनही तास, एका तासामध्ये 60, दुसरे 60, तिसरे 60, आणि अजून हाफ आवर आहे, तर हाफ आवरचा आपल्याला आन्सर माहिती आहे, हाफ आवर किती? 30. म्हणून आपण काय म्हणू, प्लस 30, याची टोटल बेरीज करू, 60 + 60 + 60, एका तासात 60, दुसऱ्या तासात 60, तिसऱ्या तासात 60, आणि अर्ध्या तासामध्ये 30 किलोमीटर, म्हणजे 60 + 60 + 60 + 30 बरोबर होईल हे, याची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल 210 किलोमीटर. तर 3.5 तासामध्ये गाडी किती जाईल? 210 किलोमीटर. या पद्धतीने आपल्याला जी पद्धत सोपी तुम्हाला वाटते त्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचे. मात्र हे एक्झाम्पल सोडवत असताना तुम्हाला त्या एक्झाम्पलचा अर्थ समजणं महत्वाचं आहे, ठीक आहे? अत्यंत विचारपूर्वक एक्झाम्पल सोडवायचे, पहिल्यांदा अर्थ समजून घ्यायचा आणि मग एक्झाम्पल सोडवायचे. तर तुम्ही ब्लॅकबोर्डवर लिहून घ्या आणि त्यानंतर प्रॉब्लेम सेट 47 जो आहे, मी पहिलं आणि 10वं एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करा, काही अडचण आली